नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी ओ सी एम बोर्ड क्वेश्चन पेपर विथ आन्सर मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू मार्च दोन हजार बावीस बारावी ओ सी एम बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या व्हिडिओत आपण पाहणार आहोत व्हिडिओचा नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस झिरो सिक्स झिरो फोर सिक्स विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ पॉज करून स्क्रीनवरची सर्व माहिती वाचा आपल्या पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये कोणत्या विषयांचे किती व्हिडिओ आहेत याबद्दलची माहिती आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्या विषयाच्या व्हिडिओच्या लिंक आपणास हव्या असतील तर मी या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज पाठवा तुम्हाला मी त्या विषयाच्या सर्व व्हिडिओच्या लिंक सर्व लिंक पाठवितो ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे विषय आपला वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन बोर्डाची प्रश्नोत्तरिका आहे मार्च दोन हजार बावीस उत्तरांसह मी तुम्हाला दाखविणार आहे वेळ तीन तास आहे है, मार्क आहेत ऐंशी सूचनाही दिलेल्या आहेत व्हिडिओ जिथे पॉज करायचा आहे तिथे पॉज करा तुमच्या वहीमध्ये सर्व माहिती नोट्स लिहून घ्या म्हणजे परीक्षेला तुम्हाला जास्ती जास्त मार्क पडतील प्रश्न क्रमांक एक पहा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पाच मार्क आपल्याला दिलेले आहेत पाच आपल्याला रिकाम्या जागा दिल्या आहेत पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे आणि त्याखाली अंडरलाईन सुद्धा करायची आहे चला आपण याचे उत्तर पाहूया बघा प्रश्न क्रमांक एक अ चे उत्तर संघटनेच्या सदस्याला एका वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत एका वरिष्ठ या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे याच प्रकारे तुम्ही पाचही उत्तरे लिहायची आहेत आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक ब प्रश्न क्रमांक एक ब अ गट ब गट दिलेला आहे अ गटात पाच ऑप्शन्स आहेत त्याला ब गटातील दहा पैकी योग्य पर्याय निवडून या अ गटातील पॉईंट समोर लिहायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे चला आपण याचीही उत्तर आपण पाहूया बघा प्रश्न क्रमांक एक ब चे उत्तर अ कृषी पर्यटनाचा एक प्रकार ग्रामीण पर्यटन व्यवसाय सेवा अमूर्त स्वरूप शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत एफ डब्ल्यू टेलर वस्तू विक्री कायदा एकोणीसशे तीस डिजिटल मार्केटिंग डिजिटल माध्यमांचा वापर आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक एक क प्रश्न क्रमांक एक क पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा पाच मार्क आहेत चला याची आपण उत्तर पाहूया बघा प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आपल्या दिलेले आहेत आधोरेखित शब्द जो केलेला होता तो दुरुस्त केला है, के है, आहे आणि योग्य शब्द त्या ठिकाणी लिहिला आहे आणि त्याखाली अंडरलाईन केलेली आहे अशी आपल्याला पाचही उत्तरे लिहायची आहेत व्हिडिओ पॉझ करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सर्व लिहून घ्या प्रश्न क्रमांक एक ड पुढील संज्ञांचा योग्य क्रम लावा पाच मार्क आहेत आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या योग्य क्रमाने लिहायच्या आहेत तर पाच संज्ञा आपल्या समोर दिसत आहे अर याचीही उत्तरे आपण लगेच पाहूया बघा तुम्ही प्रश्न लिहिलेला होता आता प्रश्न क्रमांक एक डच उत्तर पहा एक दोन तीन पाचही उत्तर तुम्हाला स्क्रीन या प्रमाणिक क्रमाणे आपण ही संज्ञा लिहायच्या आहेत चला आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार आठ मार्क आहेत सहा संकल्पना आपल्याला विचारलेल्या आहेत याचे उत्तर आपण पाहूया सर्व संकल्पनांचं उत्तर मी एकाच वेळेस दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही वहीमध्ये याची नोंद करून घ्या प्रश्न क्रमांक दोन एक पहिली संकल्पना होती संघटन त्याचे उत्तर पहा अर्थव्याख्या दुसरी संकल्पना आहे विमा तिसरी संकल्पना आहे ई व्यवसाय ई बिझनेस चौथी संकल्पना आहे स्थान विपणी पाचवी संकल्पना आहे लोक अदालत सहावी संकल्पना आहे सेवा आउटसोर्सिंग सर्विसेस आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपल्याला घटना किंवा परिस्थिती दिल्या जातात त्यावर काही प्रश्न विचारले जातात त्याची आपल्याला उत्तरं लिहायची असतात सहा मार्क आहेत दोन आपल्याला कोणत्याही सोडवायच्या आहे आपण तिन्ही सोडवणं आवश्यक का आहे कारण एखादी चुकलीत आपले मार्क जायला नको तर आपण पहिली घटना पाहत आहोत अबक कंपनी आहे श्री पाटील या ठिकाणी काम करतायत प्रश्न दिले आहेत याची आपण आता उत्तरे पाहूया लगेच बघा प्रश्न क्रमांक तीन मधली पहिली घटना त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक दोन श्री राजाराम त्यावर तीन प्रश्न विचारलेले आहेत त्याची आपण उत्तरे पाहूया बघा प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक दोन ची उत्तरे दिलेली आहेत अ हो ब क तीनही उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत व्हिडिओ पॉझ करून वहीमध्ये लिहून घ्या आता आपण पाहूया तिसरी घटना प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक तीन अजय डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲमेझॉन डॉट कॉम यावर प्रश्न विचारलाय तीन प्रश्न दिले आहेत याची उत्तरे आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक तीन घटना क्रमांक तीन तीन प्रश्न होते त्याची उत्तरे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत अ ब क व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये उत्तर लिहून घ्या आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा कोणतीही तीन बारा मार्क आहेत तीन फरक लिहायचे आहेत चार फरक आपल्याला दिलेले आहेत तर याची उत्तरे आपण लगेच पाहूया चार मार्कासाठी फरक विचारलाय तुम्ही पाच ते सहा फरक लिहिणे आवश्यक का आहे कारण एखादा फरक चुकला तर मार्क कमी व्हायला नको सर्व फरक आपण आता क्रमाक्रमाने चारही फरकांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा पहिला फरक आहे नियोजन नियंत्रण पॉईंट लिहायचा आहे मध्यभागी दोन्ही बाजूला फरक लिहायचे आहेत पॉईंट आहे आपला पहिला अर्थ दोन नंबर आहे उद्दिष्ट तीन नंबर आहे कार्यक्षेत्र चार नंबर आहे क्रम किंवा क्रमांक पाच नंबर साधने सहा नंबर व्यवस्थापनाची पातळी प्रश्न क्रमांक चार फरक क्रमांक दोन जीवन विमा आयुर्विमा आणि अग्निविमा पहिला पॉईंट आहे अर्थ दुसरा कोण घेऊ शकतो तीन विमित वस्तू चार कालावधी पाच नुकसान भरपाईचे तत्व तिसरा फरक दिलेला आपल्याला जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग यातील फरक पहिला पॉइंट आहे अर्थ दुसरं तक्रारीचे स्वरूप तीन सदस्य कार्यकाल चार भौगोलिक सीमा पाच आर्थिक कार्य सीमा सहा निवाड्याविरुद्ध दाद मागणे प्रश्न क्रमांक चार फरक क्रमांक चार कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन त्यातील फरक लिहायला विचारलेला आहे चौथ्यामध्ये पॉईंट आहे पहिला अर्थ दोन नंबर आहे उद्दिष्ट तीन नंबर आहे कार्यक्षेत्र चार नंबर आहे क्रमांक क्रम पाच नंबर आहे ध्येय सहा नंबर निष्पत्ती किंवा परिणाम आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन आठ मार्क आहेत एक प्रश्नाला चार मार्क आहेत पाच ते सहा मुद्द्यांसह तुम्ही उत्तर लिहायचं आहे तीन प्रश्न विचारले दोन लिहायचे आहेत चला आपण यांचीही उत्तरे पाहूया okay. प्रश्न क्रमांक पाच पहिल्याचं उत्तर पहा वस्तू विपणन मिश्रचे चार पी किंवा फोर पीज म्हणतो आपण त्याला वस्तू प्रॉडक्ट किंमत प्राइस स्थान प्लेस संवर्धन किंवा विक्रय वृद्धी प्रमोशन म्हणजे असे चार इंग्रजी अक्षर आहेत पीने सुरू होणारे म्हणून याला फोर पीज म्हटलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये लिहायची आहे उत्पादन किंवा वस्तू यालाच आपण प्रॉडक्ट असं म्हणतो किंमत प्राइस तिसरा आहे स्थान प्लेस ठिकाण चौथा आहे संवर्धन किंवा विक्रय वृद्धी प्रमोशन आता दुसरा प्रश्न होता व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा तर त्या जबाबदाऱ्या पहा चार मार्कासाठी आहेत सहा पेक्षा जास्त मुद्दे लिहा प्रास्तविकचं वाक्य समारोपाचं वाक्य लिहा पहिला पॉइंट आहे पहिली जबाबदारी नोकरीची सुरक्षितता दोन योग्य मोबदला तीन आरोग्य व सुरक्षितता उपाय चार कामाची सुयोग्य स्थिती पाच कामगार संघटनांना मान्यता सहा शिक्षण आणि प्रशिक्षण प्रश्न क्रमांक पाच त्यातील प्रश्न क्रमांक तीन आहे ग्राहकांचे विविध अधिकार किंवा हक्क स्पष्ट करा तर ते आपण आता अधिकार आणि हक्क पाहूया बघा सहा अधिकार त्यापेक्षा जास्त लिहायचे आहे तुम्हाला कमीत कमी सहा लिहा ग्राहकांचे विविध हक्क वर्णन करता प्रास्ताविक ओळ आणि समारोपाची ओळ ही आपण चला पहिला अधिकार किंवा हक्क आहे सुरक्षिततेचा अधिकार दोन माहितीचा अधिकार तीन वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार चार ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार पाच ग्राहक शिक्षणाचा अधिकार सहा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार प्रशनात्त प्रशनात्त प्रश्नक्रामांक सहा। प्रश्नक्रामांक सहा। ही हे पाचव्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं समारोप पण तुम्ही लिहा आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा पुढील विधाने स कारण स्पष्ट करा कोणतेही दोन आठ मार्क आहेत दोनच तुम्हाला लिहायचे आहेत चार दिलेले आहेत चला या विधानांचे आपण स कारण उत्तरे पाहूया बघा प्रश्न क्रमांक एक पहिलं विधान त्याचं आपल्याला सहकारण स्क्रीनवर दिसत आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता विधान क्रमांक दोन चे उत्तर त्यातला पहिला पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट चौथा पॉइंट प्रश्न क्रमांक सहा विधान क्रमांक तीन चे उत्तर त्यातला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट चौथा पॉईंट प्रश्न क्रमांक सहा विधान क्रमांक चे उत्तर पॉईंट क्रमांक एक पॉईंट क्रमांक दोन पॉईंट क्रमांक तीन पॉईंट क्रमांक चार आता आपण पाहूया यानंतर प्रश्न क्रमांक सात साथ प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्न सोडवा कोणतेही दोन दहा मार्क आहेत इथे पाच मार्कासाठी प्रश्न आहे पाच सहा सात मुद्द्यांपेक्षा जास्त उत्तरे लिहा किंवा जेवढा वेळ मिळेल तेवढी जास्त मोठी मोठी उत्तरे लिहा पॉइंट लिहून स्पष्टीकरण लिहा तरच मार्क पडतील चला आपण या तीनही प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया प्रश्न क्रमांक सात पहिल्या प्र प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत विपणी शब्दाशी निगडीत असणाऱ्या संज्ञा सहा संज्ञा दिसत आहेत विपणी वस्तू विपणी तीन देवाणघेवाण विपणी चार क्षेत्र विपणी पाच मागणी किंवा ग्राहक विपणी सहा डिजिटल विपणी प्रश्न क्रमांक सात मधला दुसरा प्रश्न उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पाच सहा वैशिष्ट्ये तुम्ही स्पष्ट करणं करणं आवश्यक आहे प्रास्तविकची ओळख लिहा पहिलं वैशिष्ट्य नाविन्यपूर्ण दोन आर्थिक कृती तीन संघटनेची बांधणी चार सर्जनशील कार्य पाच व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व सहा कौशल्यपूर्ण व्यवस्थापन प्रश्न क्रमांक सात त्यामधील तिसरा प्रश्न आहे इन्ड्रिफलची तत्वे स्पष्ट करा तर बघा पाच सहा तत्वे आपण घ्यायची आहेत भरपूर तत्वे असतात मार्क जेवढे आहेत त्यापेक्षा जास्त तत्त्व लिहा चौदा तत्व दिलेली आहेत तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढी तत्वे लिहा स्पष्ट करा पहिलं तत्व कामाच्या विभागणीचे तत्व अधिकार आणि जबाबदारीचे तत्व तीन शिस्तीचे तत्व चार आदेशातील एक वाक्यतेचे तत्व योग्य दृष्टिकोन अयोग्य दृष्टिकोन पाच निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व सहा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा दीर्घोत्तरी प्रश्न आहे एकच लिहायचा आहे आठ मार्क आहेत इथे दहा पेक्षा जास्त पॉइंट आणि त्याचं स्पष्टीकरण आपण लिहिणं आवश्यक आहे दोनच प्रश्न दिलेले आहेत त्यांचीही आपण उत्तरे लगेच पाहूया प्रश्न क्रमांक आठ अर्थ व्याख्या विम्याबद्दलची माहिती आपण या प्रश्नात लिहित आहोत विम्याची विविध तत्वे सहा सात तत्वे आहेत महत्त्वाची परमोच्च विश्वासाचे तत्त्व विमा हित तत्व नुकसान भरपाईचे तत्त्व प्रत्यासन तत्त्व योगदानाचे तत्त्व नुकसान कमी करण्याचे तत्त्व सर्वसाधारण कारण तत्त्व त्यातील दुसरा प्रश्न आपण त्याचं आता उत्तर पाहूया विपणन व्याख्या अर्थ फिलिप कोटलर यांची व्याख्या विपणनाची कार्ये बरीच जास्त कार्ये आहेत जेवढा वेळ पुरेल तेवढं लिहित राहा जास्ती जास्त पॉईंट लिहून जास्ती जास्त स्पष्टीकरण लिहा आठ पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत विपणनाची कार्ये बाजारपेठ संशोधन मालाची खरेदी व एकत्रीकरण बाजारपेठेचे नियोजन उत्पादन विकास प्रमाणीकरण व प्रतवारी परिवेष्टन संवेष्टन व लेबलिंग मुद्रीकरण ग्राहक सहाय्यक सेवा तर विद्यार्थी मित्रांनो आपण मार्च दोन हजार बावीस बारावी ओसीएमची क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या व्हिडिओत पाहिलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा त्यांचाही अभ्यास होईल त्यांनाही जास्तीत जास्त मार्क पडतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला केलेलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर ज्यांनी सबस्क्राईब चॅनल केलेलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास काय होईल सुरुवात होईल आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांना सुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू